अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या 22 महिन्यांपासून पाकिस्तान सरकारच्या कैदेमध्ये असलेले भारतीय नौदलाचे माजी प्रमुख कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबियांना पाकिस्तान सरकारने दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज जामनेर शहरामध्ये तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी पाकिस्तानचे पोस्टर जाळून पाकिस्तानचा तीव्र धिक्कार केला। यावेळी जामनेर तालुक्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। जामनेर नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शहरामध्ये आज आढावा बैठकीचे आयोजन केले होते। जिल्हाध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या आढावा बैठकीमध्ये विविध विषयांवर उहापोह करण्यात येऊन नगर परिषद निवडणुकीसाठी रणनीती आखण्यात आली आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मित्रांनो, मला सांगा काय झालं, टेक्सटाईल पार्कच्या कार्यकर्त्यांच्या वतीने विचारून घेतो। हा माझा आज तरुण बेरोजगार आहे, त्याच्या हाताला काम नाही, शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारची अजूनपर्यंत कर्जमाफी 300 रुपये 500 रुपये मिळालेलं नाही। काय चाललंय या सरकारचं, काय करतायत मंत्री महोदय? कुठले का चालले दिल्लीला, कुठले का चालले मुंबईला? आपला विकास काम बघा, आपल्या गावामध्ये खांबे पडतायत हवेने, काय शोकांती काय आपली? मतदान मधून आपण जागे व्हा आणि आपल्या शहराध्यक्षांना मी एक आदेश करू इच्छितो नेत्यांच्या माध्यमातून, आपण लवकरात लवकर बूथ कमिट्या स्थापन करा। प्रत्येक वार्डात आपल्या सगळ्या युवकांची असली पाहिजे। येत्या 15 दिवसामध्ये वार्डाचे बूथचे कमिट्या या तरी संदर्भात दाखवून जिल्हा माझ्याकडे आपण सुपूर्द करा, या आपल्याकडे सूचना देतो आणि आपण सगळ्यांनी जागरूक राहून मतदान आपल्या पक्षापर्यंत पोहोचवण्यासाठी बूथ कमिट्या प्रत्येक जे नगर सेवक आहेत यांनी आपले विश्वास लोकांना देऊन मित्रांनो एक उदाहरण अशी याद्या आदरणीय संदर्भाकडे पाठवायचे आहेत आणि आपण मी जे उदाहरण देऊ इच्छितो गुजरातचं प्रचंड सर्वत्र असताना 240 मंत्री त्यांनी त्या ठिकाणी फिरवले, अख्खा भारतातले मंत्री 14 मुख्यमंत्री फिरवले। एक ते राहुल गांधी तिथे तिथे मुलुखमध्ये समोर ते पप्पू पास हो गया, पप्पू फेल हो गया, काय नको नको ते यांनी त्यांच्याबद्दल केलेल्या बदनाम्या आणि सर्व जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली। ते हार्दिक पटेल बद्दल यांनी काय केलं, त्याच्या खिडकीमधून हे ढुकतात, ते काय करतात वैयक्तिक जीवनामध्ये, त्यांनी काय करावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। प्रत्येक गोष्टीचं भांडवल करून जेणेकरून सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी यांनी चालवलेला हा सगळ्या दडपशाहीचा इंटरशाहीचा प्रकार चाललेला आहे। मित्रांनो, ही लोकशाही आपली आहे, मतदानाचा अधिकार हा आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। जेवढा अधिकार तुम्हाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे तोच अधिकार पंतप्रधानांचा सुद्धा आहे। तुमच्या मताची किंमत ही तेवढीच आहे आणि टाटा रिलायन्स कंपनीच्या मालकाच्या मध्ये किंमत पण तेवढीच आहे। आपण त्यांना एक ते पैसेवाले म्हणून एक मतदार अधिकार तो पंतप्रधान म्हणून मतदार अधिकार मुख्यमंत्री सुद्धा एक मतदार अधिकार आणि एक सर्वसामान्य झोपड्यात राहणारा मनुष्य त्याला एक मतदार अधिकार आहे। म्हणून आपले कुठलेही मत हे कुठल्याही गुंतपांना किंवा बळींना आणि पैशांच्या बाबतीत विकून आपण त्यांना परत 5 वर्ष आपल्या डोळ्यावर ठेवून आपला मतदारसंघ मागे ठेवायचा असं कोणीही करू नका, आपल्या सगळ्यांना विनंती आहे। मित्रांनो, गुजरातमध्ये ही जी आपली पार्टी आहे ही निवडली, आता मोदी साहेबांची का निवडली, फक्त ही केंद्र वेळेस पार्टी आहे। अण्णासाहेब, मी गेल्या 22 वर्षांपासून जामनेरचं राजकारण बघते, इथे आपली जवळजवळ 30 वर्षांपासून कुठलीही सत्ता नाही, तरी पण प्रत्येक इलेक्शनमध्ये आणि प्रत्येक सभेमध्ये किंवा प्रत्येक मेळाव्याला जामनेर तालुक्याचा सहभाग फार मोठ्या प्रमाणात असतो, त्याविषयी अभिमानास्पद बोलू द्या। ज्या ज्यावेळी कुठेही कार्यकर्त्याचा मेळावा असेल त्या मेळाव्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांची उपस्थिती असते, महिलांची उपस्थिती असते, हे अतिशय मला अभिमानाची गोष्ट वाटते। मागच्या 10 वर्षांपूर्वी जेव्हा मी संजू दादांच्या इलेक्शनमध्ये संपूर्ण राजकारण पाहिलं, त्यावेळी ह्या वेळेचे आत्ताचे मंत्री, त्यावेळेचे आमदार माननीय गिरीश महाजन यांनी असे अतिशय हे सांगितलं होतं की आम्ही 50,000 मताने निवडून येऊ, पण सध्या कार्यकर्त्यांनी इतकं काम केलं, इतकं संघटनाच्या दृष्टीने काम केलं, गावगाव जाऊन प्रचार केला आणि जवळजवळ फक्त 5-6,000 मताने ते निवडून आले होते।
तर त्यावेळी ती कार्यकर्त्यांची भूमिका आणि कार्यकर्त्यांचं मतदान 80,000 मतदार जवळ आपण मराठा सामनेकरांच्या कायमस्वरूपी टिकवत आहोत. निकट सामनेत आता येत आहोत सगळ्या इलेक्शनमध्ये सुद्धा कार्यकर्ते फार मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. अण्णासाहेब आणि संजूदादा करून जे उमेदवार होतील त्या उमेदवारांना आतापासून कामा संघटनेच्या दृष्टीने कामाला लागलं पाहिजे. 12 महिन्याला उमेदवार येणार आहे, महिलांना सुद्धा तयारी करावी लागेल आणि 3 महिन्यामध्ये संघटनेच्या दृष्टीने पूर्ण वॉर्ड पिंजून काढला पाहिजे असं मला वाटतं. आता नुकत्याच हाजीसाहेब आपल्याकडे येऊन गेले. हाजीसाहेबांनी संपूर्ण पवार साहेबांनी काय काम केलं, आपण कुठल्या पक्षाचं काम करत आहोत. आता मगाशी कुठे बाई या बाईंनी सांगितलं की हिंदू मुस्लिमामध्ये कसा द्वेष पुरवला जातो. आपल्या आता जे बीजेपी सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे त्या बीजेपी सरकार आपल्याला वारंवार म्हणते की तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेने स्टार्टमध्ये काँग्रेस पक्षाने आपल्या सत्तेसाठी काय सत्तेमध्ये काय दिलं. पण मला सांगायला असं वाटतं की ज्यावेळी कारगिल युद्ध घडलं त्यावेळी सुद्धा बीजेपी सरकार सत्तेमध्ये होतं. अक्षरधाममध्ये जी घटना घडली, जी हिंसाची घटना घडली त्यावेळी सुद्धा गुजरातमध्ये बीजेपी सरकारच होतं. आता नुकत्या झालेल्या इलेक्शनमध्ये मोदी सर गुजरातच्या इलेक्शनमध्ये मला सांगत की मोदी आणि 60 कॅबिनेट मिनिस्टर राहुल गांधीच्या विरोधात उभे होते आणि सांगायला अतिशय अभिमान वाटतो की ग्रामीण भागामध्ये सुरत भडोश आणि कच्छच्या भागात सोडलं तर संपूर्ण ग्रामीण भागामध्ये सगळं काँग्रेसला यश मिळालं आहे. ही परिस्थिती कुठेतरी आशादायी आहे आणि हे सगळं घेऊन हे सगळे आपले आपल्या पक्षाचे धोरण घेऊन आपण कोणत्या पक्षाविरुद्ध लढतो आहोत हे सगळं घेऊन आपला इलेक्शनमध्ये लढायचं आहे उतरायचं आहे. आत्तापासून संघटनेच्या दृष्टीने कामाला लागलं पाहिजे. 12 महिला द्यायच्या म्हणजे 12 महिलांनी सुद्धा कामाला लागलं पाहिजे. संजूदादांच्या नेतृत्वाखाली, कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली, अण्णासाहेबांच्या नेतृत्वाखाली आपले उमेदवार दिले जातील आणि ज्या ज्यावेळी उमेदवार आता 3 महिने राहिले 3 महिन्यामध्ये जे जे काम करते ज्या ज्यावेळी आमची गरज असेल आम्ही त्या त्या ठिकाणी येऊ असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे पण आम्ही सतत या इलेक्शनच्या भागी वर्ष आम्ही घेऊ शकत असतो. पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करणारे आपल्या जिल्ह्याचे नेते ज्यांचा नुकताच सर्वपक्षीय गौरव झाला, गौरव करण्यात आला असे आपल्या सगळ्यांचे आवडते नेते आदरणीय अण्णासाहेब सतीशराव पाटील, युवक अध्यक्ष आदरणीय दलीप भाऊ बागुल, महिला जिल्हाध्यक्ष आदरणीय कल्पनाताई पाटील, आदरणीय निरलताई पाटील, आपल्या शहरातील माजी उपनगराध्यक्ष आदरणीय उत्तम पवार सर, आदरणीय ज्येष्ठ बंधू प्रमोद नाना पाटील, आदरणीय भगवान दादा, आदरणीय सुरेश भाऊ धारीवाल, आदरणीय अनिल भाऊ गोरा, आदरणीय विनोद भाऊ, आदरणीय अनिल भाई पैलवान, आदरणीय ऍडव्होकेट ज्ञानेश्वरजी बोरसे, आदरणीय नाना पाटील, आपल्या तालुक्याचे तालुका अध्यक्ष आदरणीय राजूदादा पाटील, कार्याध्यक्ष आदरणीय किशोर भाऊ, युवक अध्यक्ष आदरणीय योगेश भाऊ फडांगे, युवकचे कार्याध्यक्ष आदरणीय सागर भाऊ गोप, प्रमाण पुरुषे भगवान भाऊ धनगर, राजू पाटील, सर्व सन्मान्य व्यासपीठ, उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणारे तरुण कार्यकर्ते मित्रांनो, भगिनींनो, पत्रकार बंधूंनो, एका अल्पशा सूचनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगर परिषदेच्या मार्गदर्शनासाठी बोलवलेल्या सभेला अल्पावधीत अल्प काळात अल्प सूचनेवर आपण आलात, मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. ज्या पक्षाला फार चांगली परंपरा आहे, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारसरणीवर आधारलेला आपला पक्ष आणि यांच्या विचार घेऊन चालणारे आपल्या पक्षाचे नेते, देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, राज्याचे नेते आदरणीय अमित दादा, आपल्या महिला राज्याच्या नेत्या आदरणीय
सुप्रियाताई सुळे, आदरणीय सुनीलजी तटकरे, या साऱ्या मंडळींनी आम्हाला आदेश केले की तुम्ही जिल्ह्याची नेते मंडळी बोलून पहिले एक प्राथमिक मीटिंग, एक सभा लावा. आणि काल आपल्या नेत्यांनी आपल्याला आदरणीय अण्णा साहेबांनी, आजी गप्पार मलिक साहेबांनी, कल्पनाताईंनी, बाबूंनी यांनी सगळ्यांनी आपल्याला तारीख जुळे दिली आणि आज आपण 24 तासाच्या आज मेळावा घेतोय. ज्यावेळेस भाईजी मौजूद आहे, कल दुपारी सामन्याची तारीख तय होईल. ॲडव्होकेट लोखंडे, भोईटे, गायके सगळ्यांच्या समोर तारीख निश्चित झाली आणि आपण आत्मच्या सूचनेवर आला. निवडणुकीची दामदूक सुरू झाली. परवा केंद्रीय मंत्री गडगडले, आनंद कुमार हेगडे, की आम्ही संविधान बदलवण्यासाठी सत्तेत आलेलो आहोत. सर्वप्रथम मी या गोष्टीचा निषेध करतो. आजची सभा या गोष्टीचा निषेध करते की ज्या देशाची घटना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलेली आहे, विविध जाती धर्मांच्या नेत्यांचा समाज सुधारकांचा विचार घेऊन एक एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या लोकसंख्येच्या देशाला लोकशाहीच्या माध्यमातून त्यांनी दिली की जी आजपर्यंत तुम्ही आपण पुण्या गोविंदाने उपभोगतोय. खरंय का खोटंय? आणि म्हणून खबरदार, जर घटनेला हात लावला तर या देशातला प्रत्येक जाती जमातीतला नागरिक पेटून उठेल आणि तुमच्या विरोधात रान पेटवेल. एवढीच ग्वाही मी त्यांना एवढ्या शब्दात त्यांना तुमचं सांगू इच्छितो. मित्र, अनेक भूल जमा झाल्या. जामनेर शहरातही फार मोठ्या विकासाच्या कामांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न विद्यमान मंत्री आपले गिरीश भाऊ महाजन आणि त्यांचे सर्व नगरसेवक नगराध्यक्ष करताना दिसतंय. ते तर खरं सहज होते, पण आपले काही गेल्यामुळे त्यांचं बहुमत झालं. थोडेसे समज, गैरसमज आणि येणाऱ्या काळात जी ज्ञानेश्वर बहुनी सूचना मांडली, तरुण कार्यकर्ते किंवा आपल्या पुण्यात लोकांमधले कोणी वारसदार, ज्या भागामध्ये जे आरक्षण निघालेले त्यांना संधी निश्चित रूपाने देण्याचा प्रयत्न करू. मी जेव्हा आपले मंत्री जलसंपदा मंत्री महोदय बोलले की आपले सगळ्यांचे तरुण जबाबदार नेते या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या नाकावर पिसून मी 300 कोटी आणले. मी त्यांना 30 कोटी मागायला गेलो, 30 लाख मागायला गेलो होतो. अर्थमंत्री असताना त्यांनी देऊ गेले नव्हते आणि म्हणून त्यांच्या नाकावर पिसून 300 कोटी आणतो याचाही आम्ही शेंदुरीमध्ये जाहीर निषेध केलेला आहे. आजही आपण त्या गोष्टीचा जाहीर निषेध करू की आमच्या नेत्यांची बरोबरी करायला तुम्हाला दुसरा तिसरा जन्म घ्यावा लागेल. तरी त्यांची बरोबरी तुमच्याकडून होऊ शकणार नाही. त्यांनी त्या काळामध्ये पारस ललवारी काँग्रेसचे नगराध्यक्ष असताना आपली आणि त्यांची आघाडी आहे, उद्याही होणार आहे, या बाबतीत आपण निश्चिंत राहा. समविचारी पक्षाची आघाडी करा. हे आपल्या सगळ्या प्रदेश देशाच्या नेत्यांपासून, प्रदेशच्या नेत्यांपासून, जिल्ह्यांच्या नेत्यांचा आपल्याला आदेश आहे आणि त्यामुळे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आरपीआय कवाडे गट असेल, या समविचारी पक्षाची आपली आघाडी निश्चित होणार. त्या काळात भारत बहुच्या काळात 27 कोटी रुपये पाणी पुरवठा मंजूर झाली, याची प्रशासकीय मंजुरी झाली, चेक सुद्धा आला आणि तो भारत बहुच्या सैनी नगरपालिकेच्या ज्या खात्यावर भरला गेला. फुकटचं सह्य राखू नका. नवीन काही आणा, नवीन काही कामं दाखवा. त्यात 27 कोटी रुपये जमा आहेत आणि त्याचं जल शुद्धीकरणातून गडर त्यांनी परवा केलं. जामनेर शहरातल्या वितरी काय त्या बऱ्याच तांत्रिक मंजुऱ्या आपल्या काळात झालेल्या आहेत. तुम्ही त्यावेळी परवा उपनगराध्यक्ष होतो सर. नदीवरचा पूल असेल, वैशिष्ट्यपूर्ण योजना 8 कोटी रुपये, दलित वस्तीमध्ये 6 कोटी, रस्त्यांचा अनुदान 7 कोटी, पाणी पुरवठा 27 कोटी, या आपल्या काळात चेक जमा झाले, टीएस झाले. आणि दुसरं,
सर्व विधान परिषदेचे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचे आमदार असतील त्यांच्या वेगवेगळ्या फंडातून आणि राज्यसभेचे खासदार असतील, माननीय बाबूजी असतील, मणिदादा असतील, अजून त्या व्यतिरिक्त काही आमदार खासदार ज्यांचे फार तुमचे संबंध होते अशांनी आपल्याला 3 कोटी रुपये निधी दिलेला आहे. इतर कामांसाठी 13 वित्त आयोगातून आपल्याला 4 कोटी रुपयांच्या काळात आलेले. 2002 मध्ये जी लोकनियुक्त नगराध्यक्ष मायनॉरिटीच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही एकही जागा उभी करू नका, काँग्रेसची जागा, काँग्रेसची ताकद ग्रामीण भागात आहे आणि शहरामध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे, तुम्ही फक्त आम्हाला मदत करा. खरं आहे का कोठे भगवान भाऊ? मार्केट कमिटीमध्ये मीटिंग झाली, विजयदादे जिल्हे होऊन आले, तिकिटाचा पंच घेऊन आले, राजभवनला लोकनियुक्त नगराध्यक्ष व्हायचं होतं, करायचं होतं आपल्याला आणि म्हणून त्यावेळेस काँग्रेसने एकही उमेदवार त्यावेळी दिलेला नाही. खरं आहे का? आणि राष्ट्रवादीची पताका खांद्यावर घेऊन आपण सगळ्यांनी राजभवनला राजू शेठ बोरा यांना नगराध्यक्ष केलं. त्यांच्या काळात बाबूजींच्या प्रयत्नाने त्यावेळेचे आपले पालकमंत्री विजयकुमार गावित असतील, 1206 घरकुल राजीव गांधी घरकुल योजनेमध्ये आपल्या शहरात आले. उद्घाटन यांच्या काळात होतंय. श्रेयजय जयराबा आता आहे. 300 कोटीची इगतपरी अन्न आम्ही त्यांना त्या दिवशी मागितली की तुमच्या काळात 300 कोटी आणले तुम्ही त्याची इगतपरी द्या. आम्ही आमच्या काळातल्या 6 कोटीचे आकडेवारी तुमच्या समोर वाचून दाखवलेली आहे. हे चेक वाटल्यास बँकेचे स्टेटमेंट मिळतं, हे चेक कधी जमा झाले हे सुद्धा आपल्याला तारीख वाईज समजेल. आम्ही खोटं बोलणार नाही आणि उगी श्रेय घेण्याचा प्रयत्न शिवीवाला आम्ही कधी करत नाही. पण ज्या ज्या वेळेस अजितदादांच्या माध्यमातून, भास्कर जाधव साहेबांच्या माध्यमातून, राजेश टोपे साहेबांच्या माध्यमातून नगर विकास मंत्री असताना ज्या ज्या वेळेस आम्ही गेलो त्या त्या वेळेस आपल्या नगरपालिकेसाठी काही ना काही फंड आपण त्या ठिकाणावर आणला आणि ते सगळे कामं फक्त दुर्दैव आपलं एवढं आहे त्या कामाची क्वालिटी मेंटेन करणं आपल्या हातात नाही, कारण आपले पदाधिकारी त्या ठिकाणी नाही आहे, ते नगरसेवक लक्ष देऊ शकत नाही. आणि म्हणून हवा कुठे फाउंडेशनचा पत्ता नाही, त्यापैकी जर कुठे अटकावे नाही पाहिजे आपण व्हिडिओ क्लिप अतिशय बोगस कामा सरकारी निधीवर पक्षाचे कार्यकर्ते आणि नातेवाईक पोहोचण्याचा काम या भाजपच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी लावलेलं आहे. एकही काम रजिस्टर कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर दिसणार, फक्त रजिस्टर कॉन्ट्रॅक्टरच्या नावावर काम आहे, पण पीटी कॉन्ट्रॅक्टर म्हणून, सब कॉन्ट्रॅक्टर म्हणून इतर त्यांचे कार्यकर्ते दिसत आहेत आणि म्हणून पण कामाची क्वालिटी कुठली मेंटेन होत नाही. निधी परत परत एका हेडवर येत नाही, येतो तो एकदा देतो पण तो कारणीभूत सत्कारणी लागला पाहिजे. उद्या पदावर जरी आपण उतरलो तर छातीवर हात घेऊन समजा आलं पाहिजे की हे माझ्या कार्यकाळातलं काम आहे. पण यांना उद्या हे पदावर जेव्हा उतरतील तेव्हा हे एकही काम छातीवर हात घेऊन दाखवू शकणार नाही अशा पद्धतीची कामाची क्वालिटी यांच्या कारकिर्दीत झालेली आहे. आणि म्हणून त्यांना किती वर्गाला करू द्या, किती 10 चपटशा करू द्या, जे जात आहेत ते मजबुरी का नाम महात्मा गांधी कारण सांगतात आमची काही अडचण झाला पर ना बोल स्वभाव होते तुमची अडचण मला आनंद देता आमचं ते घर परत भरलंय. जे राहतील ते इमानदार राहतील, जे उडून जातील ते कावळे उडतील राहतील ते कावळे मला त्यांची गरज आणि जलसंपदा मंत्री आमचे नेता 11 महिने फक्त मंत्रीपदी राज्यमंत्रीपद मिळालो पण जाऊन पाहिजे तामसवाडी आणि त्या पुढच्या किनारी 70 किलोमीटर निर्मिती एक्सेल वॉटर भोरीमध्ये आणलं आणि हरित क्रांती घडवली होत्या भागामध्ये त्यांच्या अण्णांनी सगळा चेहरा मोहरा बनवून बदलवून कॅलिया फोर्टी बारामतीची झेरॉक्स कॉपी करण्याचा प्रयत्न त्यांनी त्या निमित्ताने केला. आपले लोक 3-3 वर्ष खाते नुसतं आहे का? आता इलेक्शन लागू द्या, नाराज होतो गाडी टिव्हील टिकाव भावडा टिव्हील
किती वेळा वेळ बनले कुठे दोन तीन ट्रॅक्टर म्हणून टाकून देईल खडी टाकून देईल लोकांना वाटेल आपला रस्ता उडायला बरं भाऊ कुठे असं रेन्यू टाकून देईल कुठे सिमेंटच्या थैल्या देऊन टाकून देतील कार्यकर्ते त्यांचे भाऊ नेते गिरीश भाऊ हे सोंगड रोंग पण लोकांच्या सगळं लक्षात आलेलं आहे आतापर्यंत भरत होते तीन पंचवार्षिक पहिल्या पंचवार्षिकला इकडचं सरकार होतं शेवटच्या पंचवार्षिकला इकडचं सरकार आणि ते तर आता एका खात्याचे राजे शोकांती काय पाण्याची समस्या आम्ही मिटू शकत नाही आता आमच्या तालुक्यात फक्त चार महिने शेती ते निसर्गाने साथ दिली तर शेती खरं कुठं आहे आठ महिने उत्सव एका आहे शेतात सुद्धा लावून वाटत नाही आठ महिने कापसाचा भाव नुसते सोंग डोंग सात हजाराचा भाव अरे आमच्या नाकावर मी दुसरा महिना ते बाबा शेतकऱ्यांना 7,000 रुपये भाव आम्ही काळा भाव म्हणते ते आनंद आहे तशा झाले ते जीवनदायी पावले नंतर भारतात शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं ही माझ्या जीवनातली फार मोठी चूक केली हे सुद्धा स्टेटमेंट पेपरला आले की नाही चुकी झाली चूक झाली आयुष्यातली चूक झाली या कबुली त्यांना द्यायला लागल्या येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस जामनेर शहर राष्ट्रवादीच्या वतीनं आज जो मेळावा या ठिकाणी आयोजित केला त्यात प्रामुख्यानं या निवडणुकीमध्ये आपली काय पार्श्वभूमी असेल आपण कुठला उमेदवार दिला पाहिजे वार्डवाईज आपली कशी रचना असली पाहिजे या प्रकारचा मेळावा आज होता. यापूर्वी पण काँग्रेसचा मेळावा झाला अनेक पक्षांनी आपापली भूमिका घेतली आणि म्हणून राष्ट्रवादीची भूमिका घेत असताना जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीनं अध्यक्ष या नात्यानं मी ही भूमिका सांगितली की ही निवडणूक आम्ही स्वतंत्रपणे न लढता काँग्रेसला बरोबर घेऊन ही निवडणूक लढवणार आहे. उद्या नगराध्यक्षाचा उमेदवार हा काँग्रेसचा असेल की राष्ट्रवादीचा आहे यापेक्षा या जामनेर तालुक्यात सातत्यानं इथल्या नेतृत्वानं विजयाचा दावा केला विकासाचा दावा केला प्रत्यक्षात आज 25 वर्ष होऊनही या शहराचा विकास झालेला नाही. आज जलसंपदा खात्यासारखं महत्त्वाचं खातं असताना जामनेर तालुक्यात जामनेर शहरात 10-10 दिवस पाणी मिळत नाही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे आरोग्याच्या संदर्भातसुद्धा अनेक अडचणी आहे. स्वतःला ते उच्च तंत्र आपल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री म्हणवतात राज्यभर वैद्यकीय मेळावे घेतात पण स्वतःच्या शहरात आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत डेंग्यूचे साथ वाढलेले आहे आणि म्हणून या साऱ्या प्रश्नाला जनतेकडून तीव्र निषेध करता आहे जनता जनतेची नाराजी आहे आणि म्हणून यावेळेला आम्ही एकच लक्षांक ठेवला आहे की काही करून यावेळेला भाजपला पराभूत करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि उमेदवार आपल्याला निवडायचे आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमची आजची व्यवस्था आहे. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी वेगवेगळे लढत असल्यामुळे त्याचा फायदा नेहमीच भाजपने उचलला आहे पण आज देशात आणि राज्यामध्ये एक परिवर्तनाची नांदी आहे. गुजरातला जरी झालं ते इतर ठिकाणी होऊ नये या प्रकारचा देखील प्रयत्न आमचा आहे म्हणून महाराष्ट्रात येणाऱ्या निवडणुका हे काँग्रेस राष्ट्रवादीच्या एकत्रित येऊनच लढणार आहेत आणि जामनेरपासून त्याची चांगली सुरुवात होते याचा आनंद आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.